नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया पोलीस भरती दोन हजार वीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज मधील जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक आठ आहे त्याची आन्सर की आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा मित्रांनो यामध्ये मराठी आणि सामान्य असे एकोणपन्नास जे प्रश्न आहे या, मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीविषयक जे नवनवीन अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो यामध्ये एक ते पन्नास या दरम्यान मराठी आणि सामान्य त्यांचे पन्नास प्रश्न विचारले गेले त्यातला पहिला प्रश्न बघूया खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते त्यामध्ये तो उद्या शाळेत येणार नाही ही माझी टोपी आहे प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे आपण आमच्याकडे उद्या याल का तर यातलं जे उत्तर असणार आहे मित्रांनो प्रत्येकाने आपणाला या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे आपणाला प्रत्येकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे त्यामुळे हे जे आन्सर आहे मित्रांनो सी नंबरचं याचं करेक्ट आंसर असणार आहे आत्मवाचक सर्वनाम यानंतर मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आता लिंगानुसार जी बदलणारी सर्वनामे आहे मित्रांनो तर ती आहेत तीन त्यामध्ये तो ती ते हा ही हे आणि जो जी जे अशा प्रकारची तीन जी सर्व नाम आहेत मराठीमध्ये ती लिंगानुसार बदलणारी आहेत त्याचबरोबर वचनानुसार जी बदलणारी आहे वचनभेदानुसार ती पाच आहेत लिंगानुसार तीन आहेत आणि मराठीत मूळ जर सर्वनामाचा विचार केला तर मराठीत एकूण मूळ नऊ सर्वनाम आहेत यानंतर समोरचा प्रश्न दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा गुणविशेषण क्रमवाचक क्रमवाचक त्यानंतर आवृत्तीवाचक आणि अनिश्चित तर दसपट रुपये हा जो प्रकार आहे विशेषणाचा तो आवृत्तीवाचक आहे यामुळे सी नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर असल्या झोपड्या ठेवून काय करायचे तर अंडरलाइन असल्या या शब्दाला देण्यात आहे तर यामध्ये ऑप्शन बघूया सामान्य नाम त्यानंतर विशेष नाम संबंधी विशेषण आणि सार्वनामिक विशेषण तर असल्या हा जो शब्द आहे मित्रांनो तो सार्वनामिक विशेषण आहे ड नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी भूतकाळ असलेले वाक्य ओळखा आम्ही पायी चालत असू आम्ही पायी चाललो आम्ही पायी चाललो होतो आम्ही पायी चालत होतो तर या ठिकाणी रीती भूतकाळ सांगितलंय तर आम्ही पायी चालत असू या ठिकाणी म्हणजेच ही जी क्रिया आहे ती कंटिन्यू आहे म्हणजेच चालत असू म्हणजेच रीत दाखवली या ठिकाणी कायमची वा, क्रिया आहे सवय आहे त्यामुळे हा जो काळ आहे या ठिकाणी तो भूतकाळ असणार आहे ऑप्शन ऑप्शनचं करेक्ट आन्सर आहे यानंतर आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा विद्यार्थ स्वार्थ अज्ञार्थ आणि संकेतार्थ बघा मित्रांनो ज्या वाक्याच्या शेवटी वा वि वे येत थांबा वा वा आला इथे वा विवे शक्यतो ते वाक्य विद्यार्थी असतात विद्यार्थ असतात त्यामुळे अनंबरचं जे ऑप्शन आहे याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया धातुसाधिताला मदत करावयास येणारे क्रियापद कोणते आता धातुसाधिताला जे मदत करावयास क्रियापद येतं त्याला ता, आपण काय म्हणतो तर ता त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो ब बन नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो त्याचबरोबर हे धातुसाधित आणि हे सहायक हे दोन्ही मिळून जे क्रियापद बनतं त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो तर यामध्ये जर एखादं उदाहरण घेतलं आपण तर मुले खेळू लागली आता खेळू आणि लागली म्हणजे हे दोन क्रियापद या ठिकाणी आलेले आहे तर हे जे दोनही क्रियापद मिळून एक क्रियापद तयार होतो त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो कारण खेळणे हा जो धातू साधित आहे आणि यासाठी जो सहाय्यक लागलेला आहे तो लागली म्हणजेच हे दोनही मिळून जो क्रियापद तयार होणार तो संयुक्त क्रियापद आहे यानंतर तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता अ सकर्म कर्तरी कर्मनी त्यानंतर भावे आणि अकर्मक कर्तरी तर यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर यामध्ये बघा मित्रांनो यामध्ये जर कर्ता बघितला पण तर करता येणार आहे प्रसंग त्यानंतर कर्म जर बघितला तर यामध्ये अत्यंत हृदयद्रावक होता कर्म यामध्ये नाही आणि त्याचबरोबर जो प्रसंग आहे त्या कर्त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय आलेला नाहीये त्यामुळे हे जे वाक्य असणार आहे ते असणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं ड नंबरच ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्या श्री पुरुष लिंग वचन या बाबतीत अनन्वय म्हणजे काय तर जो अनन्वय आहे त्याला आपण प्रयोग असं म्हणतो कर्ता कर्म आणि क्रियापद याचा परस्पर संबंध त्याला आपण प्रयोग असं म्हणतो ड नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर पुढील शब्दाचा समास ओळखा दररोज तर यामध्ये बघा बह्री तत्पुरुष अव्ययीभाव आणि द्वंद्व तर दररोज या, दर या शब्दाचा जो समास असणार आहे तो असणार आहे क नंबरचा ऑप्शन अव्ययीभाव ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया जरी आंधळी मी तुला पाहते वाक्यातील अलंकार ओळखा तर या ठिकाणी बघा मित्रांनो जरी आंधळी मी तुला पाहते या ठिकाणी बघा आंधळी असून सुद्धा मी तुला पाहते म्हणजेच या ठिकाणी विरोधाभास झालेला आहे त्यामुळे याचं जे आन्सर असणार आहे ब नंबरचं ऑप्शन विरोधाभास अलंकार या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे यानंतर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झालेला आहे त्यांना आपण काय म्हणतो तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झालेला आहे त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो त्याचबरोबर संस्कृतमधून जशास तसे आलेले आणि बदल न झालेले त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो त्यानंतर दगड हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तत्सम तद्भव देशी आणि परभाषीय तर दगड हा जो शब्द आहे तो शब्द देशी आहे क नंबर ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर प्रश्न गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात अधोरेखित शब्दांची जातोळखा यामध्ये क्रियापद विशेषण शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय तर या ठिकाणी अधोरेखित जो शब्द केलेला आहे तो आहे शिकवितात आणि शिकवितात म्हणजे क्रिया आहे शिकवण्याची आणि जी क्रिया आहे त्याला आपण क्रियापद म्हणतो कारण या ठिकाणी शिकवण्याची क्रिया आहे तर ते असणार आहे क्रियापद नंबरचा ऑप्शन करेक्ट आन्सर आहे अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या विधानातील विधेय विस्तार ओळखा तर या ठिकाणी विधेय विस्तार ओळखायचा आपल्याला तर यामध्ये बघा मी तुम्हाला एकही पत्र अलीकडे आणि लिहिले नाही तर यातला जो विधेय विस्तार असणार आहे तो क नंबरचा ऑप्शन अलीकडे ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया आकांक्षाने सुरेल गीत म्हटले वाक्यातील कर्म विस्तार ओळखा आता यामधला आपल्याला कर्म विस्तार ओळखायचा आहे यामध्ये बघा ऑप्शन आहे सुरेल त्यानंतर आकांक्षाने म्हटले आणि गीत तर या ठिकाणी कर्मविस्तार जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे सुरेल अ नंबरचा ऑप्शन करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे प्रत्यय घटित उपसर्ग घटित अभ्यस्त आणि सिद्ध तर या ठिकाणी बघा मित्रांनो मूळ जो शब्द आहे तो आहे कारण आणि त्याच्या समोर विना हा प्रत्यय सॉरी हा उपसर्ग लागलेला आहे शब्दाच्या समोर जर एखादा वा शब्द लागलेला असेल तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो आणि नंतर जर लागलेला असेल तर त्याला आपण प्रत्यय म्हणतो तर या ठिकाणी समोर लागलेलं ला, त्यामुळे उपसर्ग घटित याचा करेक्ट आन्सर असणार आहे कारांच्या नंतर जर लागलं ला असतं तर ते प्रत्यय घटित असतं परंतु येथे कारांच्या अगोदर हा शब्द लागलेला त्यामुळे उपसर्ग आग घटित याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर चला पानावर बसा या शब्दातील आ, शब्द शब, शब्द शब्दशक्ती ओळखा तर या ठिकाणी बघा चला पानावर बसा म्हणजे याचा अर्थ चला जेवणाला बसा असा होतो तर या ठिकाणची जी, जी शब्दशक्ती असणार आहे ती असणार आहे लक्षणा क नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्याचबरोबर खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा आता अनुसया हा जो शब्द आहे तो शब्द शुद्ध कशा पद्धतीने लिहतात तर बघा मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारला जातो आणि बऱ्याच उमेदवाराचा हा प्रश्न जो आहे तो चुकतो कारण क का नंबरचा जो ऑप्शन आहे अनसुया अशा पद्धतीने हा शब्द लिहिला जातो लक्षात ठेवा क नंबरचा ऑप्शन अनसुया करेक्ट हा शुद्ध शब्द आहे यानंतर माणसाचा जमाव तसेच सैनिकाचे काय पथक तुकडी फलटण आणि सर्व तर यामध्ये बघा मित्रांनो माणसाचा आणि जमा सॉरी सैनिकाचा जो असतो सैनिकाचे त्याला पथक सुद्धा म्हटलं जातं तुकडी सुद्धा म्हटलं जातं आणि फलटण या ठिकाणी पलटण झालेलं आहे तर या ठिकाणी फलटण सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे याचं उत्तर जे असणार आहे वरीलपैकी सर्व ड नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर अधांतरी लोंब काढणारा या शब्दसमूहातील योग्य शब्द निवडा आता अधांतरी लोंब करणारा म्हणजेच त्रिशंकू ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर घराधारास देशास पारखा झालेला निराधार निर्वासित त्यानंतर हुतात्मा आणि दरवेशी तर घरादारास व देशात पारखा झालेला यालाच आपण निर्वासित असं म्हणतो ब नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर सगळे मुसळकेरात म्हणीचा योग्य अर्थ निवडा हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे मुख्य व महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिसम वाया जातात ब नंबरचे ऑप्शन आहे मित्रांनो सगळे मुसळकेरात म्हणजेच मुख्य व महत्वाच्या गोष्टी कडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जातात ब नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे यानंतर अठरा गुणांचा खंडोबा वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा दरिद्री माणूस त्यानंतर लबाड माणूस सज्जन माणूस आणि साक्षर माणूस तर अठरा गुणांचा खंडोबा म्हणजेच लबाड माणूस ब नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर उत्कर्ष या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा अपकर्ष यश अबोल आणि निर्णायक तर उत्कर्ष या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी जो शब्द आहे तो असणार आहे अपकर्ष नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आंसर आहे बघा मित्रांनो मराठीचे आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आता सामान्यज्ञांचे जे पंचवीस प्रश्न आहे ते घेऊया यामध्ये बघा संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहे तर डी आर डी ओचे जे सध्या अध्यक्ष आहे ते आहेत डॉक्टर जी सतीश रेड्डी ड नंबर ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर कोविड एकोणावीस विषाणूला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर जी कोविड एकोणावीसच्या विषाणूला जे प्रतिबंध प्रतिबंध आणि नियंत्रणाखाली नेमण्यात आलेली जी वैद्यकीय तंत्रांची उच्चस्तरीय समिती आहे मित्रांनो त्याचे अध्यक्ष जे आहेत ते सध्या व्ही के पॉल आहेत ब नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा वापर भारतात कोठे करण्यात आला तर भारतात सर्वप्रथम कुठे करण्यात आला तर महाराष्ट्र राजस्थान दिल्ली आणि मध्य प्रदेश तर दिल्ली याचा करेक्ट आन्सर असणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम सर्वप्रथम भारतात दिल्ली या ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आलेला आहे यानंतर कोणत्या देशाने कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही अमे इंग्लंड अमेरिका भारत दक्षिण आफ्रिका तर जे इंग्लंड देश आहे मित्रांनो त्याचे जे संविधान आहे ते पूर्णतः लिखित नाही आहे त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर झूम हा कशाचा प्रकार आहे बघा मित्रांनो हा बऱ्याच परीक्षेत प्रश्न विचारला जातो झूम हा कशाचा प्रकार आहे तर झूम हा शेतीचा प्रकार आहे आणि ही जी शेती आहे त्याला आपण स्थलांतरित शेतीसुद्धा म्हणतो कारण एका ठिकाणी शेती करायला सुरुवात que el anterior. ती शेती दोन ते तीन वर्ष त्या ठिकाणी शेती करणे आणि त्याचा कस कमी झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा शेती करणे यालाच आपण झूम शेती असं म्हटलं जातं यालाच झूम शेती असं म्हटलं जातं आणि ही जी शेती आहे भारताच्या ईशान्य भागात म्हणजेच जे राज्य आहेत आसाम मेघालय त्यानंतर नागालँड असेल मणिपूर असेल त्रिपुरा असेल अरुणाचल प्रदेश असेल ह्या राज्यामध्ये ही हा जो शेतीचा झूम प्रकार आहे त्या झूम प्रकाराने त्या ठिकाणी शेती केली जाते त्यामुळे ब नंबरचा ऑप्शन झूम ही शेती आहे करेक्ट त्यानंतर उदय योजना कोणत्या क्षेत्रा क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे ऊर्जा पेट्रोलियम विमा आणि बँकिंग तर उदय योजना ही ऊर्जा या क्षेत्रातील सुधारणाशी संबंधित आहे अनंबर याचा करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्रात कोणत्या पोर्टलद्वारे पोलीस ठाण्यात न जाताही तक्रार करता येते तर महाराष्ट्र पोलीस सिटीजन या पोर्टलद्वारे पोलीस ठाण्यात न जाताही तक्रार करता येते यानंतर यूथ पार्लमेंट ही संकल्पना कोणी मांडली अमितेश कुमार सुबोध जायस्वाल मीरा बोरवणकर आणि विश्वास नागरे पाटील तर युथ पार्लमेंट ही जी संकल्पना आहे ती विश्वास नागरे पाटील यांनी मांडलेली आहे ड नंबर याचा करेक्ट यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते कृष्णकांत मेंढेकर त्यानंतर मारुतराव कामटे खुशरू जहांगीर आणि मानसिंह चुडमासा तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख होते ते होते मानसिंह चुडमासा ड नंबर ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण शिवाजी सावंत शिवाजी पाटील गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर तर शिवाजी कोण होता आ, हे जे पुस्तक आहे मित्रांनो आणि याचे जे लेखक आहेत ते आहे सॉरी याचे जे लेखक आहेत ते असणार आहे गोविंद पानसरे क नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती सर्वग्राही म्हटले जाते सर्वग्राही म्हणजे सर्वांचं रक्त त्याला चालतं तर यामध्ये ऑप्शन आहे ए बी ओ आणि ए बी तर ए बी हा जो रक्तगट आहे तो सर्वग्राही असं आपण म्हटलं जा असं आपण त्याला म्हणतो आणि त्याचबरोबर समोरचं जे रक्तगट आहे ओ त्याला आपण सर्वदाता दाता असं सुद्धा म्हणतो ओला सर्वदाता आणि आणि एबीला सर्व ग्राही त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया यामध्ये बघा मित्रांनो ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करते आ, तर यामध्ये ऑप्शन आहे राज्य सरकार पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तर ग्रामपंचायतीला पंचायत समिती कर्ज मंजूर करते ब नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर नगरपंचायतीचे प्रशासन कोण चालवितो तर यामध्ये नगरपंचायतीचं जे प्रशासन नगर मित्रांनो ते कार्यकारी अधिकारी चालवत असतात या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर गीताई या ग्रंथाचे लेखक कोण तर गीताई या ग्रंथाचे लेखक विनोदा भावे आहे त्याचबरोबर गीतगंगा जर विचारलं गीतगंगा गीतगंगा हा प्र के आत्रे यांनी लिहिलेला आहे म्हणजेच केशव कुमार यांनी लिहिलेला आहे गीतगंगा त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य गीता रहस्य आणि विनोबा भावे यांनी गीता है, हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे जे ग्रंथ आहे ते लक्षात ठेवा परीक्षेत नक्कीच विचारले जातात यानंतर समोरचा प्रश्न बघूया कोरोना हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आलेले आहे तर कोरोना जे नाव आहे ते लॅटिन भाषेतून घेण्यात आलेलं आहे ब नंबर ऑप्शन करेक्ट आन्सर आहे यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला महाराष्ट्रात पहिला रुग्ण कोठे आढळला तर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला महाराष्ट्रात जो पहिला रुग्ण आहे तो पुणे या ठिकाणी आढळला ड नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे यामध्ये नागपूर औरंगाबाद मुंबई आणि पुणे तर महाराष्ट्र राज्य वन विभागाचं जे मुख्यालय आहे ते नागपूर या ठिकाणी आहे अ नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर संचारबंदी कायदा कोणत्या कलमाशी संबंधित आहे एकशे बेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे चौवेचाळीस आणि एकशे एकवीस तर संचारबंदी एक 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 संचार हा जो कायदा आहे तो कलम एकशे चौवेचाळीसशी संबंधित आहे कारण कलम एकशे चौवेचाळीसनुसार संचारबंदीचा जो कायदा आहे तो कायदा लागू केला जातो त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे कलम एकशे चौवेचाळीस ह्याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न पुरंदरच्या तहा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना स्वराज्याचे किती किल्ले द्यावयाचे ठरवले होते तर पुरंदरच्या तहा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना स्वराज्याचे तेवीस किल्ले द्याव्याचे ठरले होते क नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे विषाणू म्हणजेच व्हायरस डॅश डॅश जीव असतात अपेशीय भित्तरहित एक पेशी आणि बहुपेशीय तर विषाणू हे अपेशीय असतात अ नंबरच ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे हिरा कशाचे रूप आहे मेटल कार्बनचे मिश्रण शुद्ध कार्बन शुद्ध वाळू आणि यापैकी नाही तर हिरा रासायनिक शुद्ध कार्बनचं रूप आहे ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न सव्वीस मार्च दोन हजार वीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोणत्या देशाच्या अध्यक्षेखाली जी ट्वेंटी संमेलन संपन्न झाले तर दोन हजार वीसमध्ये जे जी, जी ट्वेंटी संपेल संमेलन संपन्न झालं मित्रांनो ते सौदी अरेबिया याच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न झालं आहे ड नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो एकवीस जून आठ मार्च पाच जून आणि चार एप्रिल तर जागतिक पर्यावरण दिन पाच जून या दिवशी साजरा केला जातो क नंबरचं ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचा कार्यभार राष्ट्रपती कोणामार्फत चालवितात तर राज्यपाल मुख्यमंत्री नायब राज्यपाल आणि राष्ट्रपती तर याचा आन्सर असणार आहे केंद्रशासित प्रदेशाचा जो कारभार आहे राष्ट्रपती नायब राज्यपाला राज्यमा पालामार्फत चालवितात त्यामुळे क नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे आणि यातला सामान्यज्ञांचा पन्नासावा आणि शेवटचा प्रश्न बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली तर बाळ गंगाधर टिळक यांनी केशरी या, या वृत्तपत्राची स्थापना केली आहे अनंबर्च ऑप्शन याचा करेक्ट आन्सर असणार आहे बघा मित्रांनो याचबरोबर यामध्ये काही एखादा प्रश्न चुकला असेल किंवा तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल त्याचबरोबर अशा पद्धतीने आपली जी आठवी टेस्ट सिरीज होती त्याचे आन्सर की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे त्याचबरोबर या अगोदरचे जे सात पेपर झालेले आहेत त्याची सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही बघितले नसेल तर चॅनलवरती वाय पी अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला टेस्ट सिरीजचे जे व्हिडिओ आहेत ते मिळून जातील त्याचबरोबर दोन हजार अठरा पोलीस भरतीचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातील बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद